नमस्कार मित्रांनो आजच्या सिरीजमधील महत्त्वाचे प्रश्न मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर पहिला प्रश्न आहे राष्ट्रीय लेखा परीक्षण दिन सोळा नोव्हेंबर दोन हजार बावीसला साजरा करण्यात आला होता तेव्हापासून तो आता दरवर्षी सोळा नोव्हेंबरला साजरा केला जाणार आहे म्हणजे या महिन्यामध्ये सोळा नोव्हेंबर तारीख तुम्हाला लक्षात ठेवायची आहे राष्ट्रीय लेखा परीक्षण मित्रांनो राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक कोणाला म्हटलं जाते तर अर्थशास्त्राचा अभ्यास जर तुम्ही केला असेल तर बघा डॉक्टर व्ही के आर व्ही राव यांना राष्ट्रीय लेखा प्रणालीचे काय म्हटले जाते जनक कारण भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा यांनी वैज्ञानिक पद्धतीनं प्रयोग केला होता मात्र भारताचं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा पहिला प्रयत्न दादाभाई नवरोजी यांनी केलेला होता त्यांनी भारताचं दरडोई उत्पन्न हे वीस रुपये इतकं सांगितलेलं होतं आणि दादाभाई नवरोजी यांनाच भारताचे पितामहसुद्धा म्हटलं जाते लक्षात ठेवा त्यानंतर पहा दे देशाचे सध्याचे चौदावे कॅग कोण आहे तर ते आहे मित्रांनो गिरीशचंद्र मुर्मू आता कॅग म्हणजे होते महालेखा परीक्षक मित्रांनो महालेखा परीक्षक हे पद एकशे अठ्ठेचाळीस या कलमानुसार स्थापन केला गेलेला आहे आणि कॅगचा समावेश हा घटनेच्या भाग पाच मध्ये आहे आणि त्या संबंधित कलम आहे एकूण एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे एकावन्न पर्यंत एकशे अठ्ठेचाळीसमध्ये कॅग या पदासंबंधित तरतूद आहे एकशे एकोणपन्नासमध्ये कॅगचे कर्तव्य दिलेले आहे एकशे पन्नासमध्ये लेखे दिलेले आहे आणि एकशे एक्कावन्न कलम जी आहे ती आहे अहवाल तर कॅग जो आपला अहवाल आहे मित्रांनो कॅग आपला अहवाल राष्ट्रपतीला सादर करतात सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट राष्ट्रपती तो संसदे पुढं मांडतात आणि संसद तो लोकलेखा कमिटीकडे पाठवतो हो कोणाकडे लोकलेखा कमिटीकडे पाठवतो हो म्हणूनच लोकलेखा कमिटीचे कान डोळे मित्र तत्वज्ञ मार्गदर्शक कोणाला म्हटलं जाते कॅगला मात्र असं नाही आहे की कॅग डायरेक्ट लोकलेखा समितीला अहवाल देतो तर तो पहिल्यांदा राष्ट्रपतीला अहवाल देतो मग राष्ट्रपती समोर ते प्रोसेस करते त्यामुळं इथे तुम्हाला हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे चला भारतीय संपत्तीचा किंवा कोषागाराचा संरक्षण म्हटलं जाते याच्यावर आयोगानं प्रश्न ऑलरेडी आता जस्ट विचारलेला आहे लक्षात ठेवा त्यानंतर पुढे जो आपण ऑगस्टला मुस्लिम महिला हक्क दिवस साजरा केला जातो तर अगदी बरोबर आहे एक ऑगस्टला एकोणवीस रोजी तेहरी तलाक रद्द करण्याचं घोषित करण्यात आलेलं होतं त्यामुळे मुस्लिम महिला हक्क दिवस हा एक ऑगस्टला असतो मोस्ट एम फिकरा त्याचप्रमाणे आणखी एक डिसिजन घेण्यात आलेला आहे की मुलीच्या लग्नाचं वय हे अठरावरून एकवीस करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला आहे अजून कायदा व्हायचा आहे तर या संबंधित समिती कोणती आहे तर ती आहे जया जेटली कमिटी ओके सो जया जेटली कमिटी तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे त्याचप्रमाणे मित्रांनो एक पॉइंट लक्षात घ्या की महिला हिंसाचार निर्मूलन दिवस कधी असतो तर तो असतो पंचवीस नोव्हेंबरला मात्र जागतिक महिला दिवस विचारलं तर पॉईंट लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला आठ मार्च लक्षात आलं का इथपर्यंत पॉईंट क्लिअर ठेवा ओके सो हे दोन प्रश्न झाले त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण की महिलांना मतदानाचा अधिकार देणारा जगातील पहिला देश कोणता उत्तर घ्यायचा आहे न्यूझीलँड ओके मी नेटवर पण सर्च केलं लक्षात घ्या उत्तर आलेलं आहे न्यूझीलँड तुम्ही पण सर्च करा ठीक आहे अठराशे त्र्याण्णवला मतदानाचा पहिल्यांदा अधिकार देण्यात आला होता आता दोन हजार तेवीस वर्ष सुरू आहे म्हणून हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा ओके okay, सो so न्यूझीलंड पहिला मतदानाचा अधिकार देणारा जगातला पहिला देश होता नंतर पहा एकोणीसशे वीसमध्ये अमेरिका युनायटेड किंगडम एकोणीसशे अठ्ठावीस आणि भारत एकोणीसशे पन्नास ओके okay, जेव्हा आपलं संविधान लागू झालं तेव्हाच आपण मतदानाचा अधिकार महिलांना दिलेला होता ओके okay, त्यानंतर पहा मित्रांनो ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये भारतातील पहिला कार्यात्मक साक्षर जिल्हा मध्य प्रदेशमधील आदिवासी आदिवासी बहुल जो जिल्हा आहे मंडला हा जिल्हा ठरलेला आहे इट्स इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट ठीक आहे आणि मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ आहे आणि मध्य प्रदेशला आपले किती जिल्हे लागले ला आहे आठ तर हा प्रश्न आपण दरवेळेस घेत असतो प्रत्येक वेळीच आपण हा प्रश्न घेत असतो भारताचे सोळावे महान्यायवादी म्हणून कोणाची अलीकडे नियुक्ती झालेली आहे तर बघा मित्रांनो आर व्यंकटरमणी एक पॉईंट इथे लक्षात ठेवा जे महान्यायवादी असतात हे राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पद धारण करतात मागं आपण जो कॅग बघितला वर एकशे अठ्ठेचाळीस कलमानुसार हे मात्र राष्ट्रपतीच्या मर्जीनुसार नाही लक्षात लक्षात ठेवा मात्र महान्यायवादी राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पदावर राहतात मग महान्यायवादी संबंधित कलम कोणती आहे तर ती आहे शहात्तर आणि भारत सरकारचा सर्वोच्च कायदा अधिकारी महान्यायवादी असतात आणि सध्या कोण झालेले आहे आर व्यंकटरमणी मित्रांनो महान्यायवादी दोन्ही सभागृहामध्ये जाऊ शकते हजर राहू शकते बोलू शकते ठीक आहे मात्र त्यांना मतदानाचा काही नाही आहे अधिकार नाही आहे कारण ते सदस्यच नाही आहे सिम्पल पॉईंट आहे ओके चला पुढे जागृती करता आकाशवाणीच्या सहकार्याने मतदाता जंक्शन हे रेडिओ मालिका सुरू केलेली आहे आपलं जे केंद्रीय निवडणूक आयोग आहे आणि एक आहे आपला रेडिओ यांचं एकत्रित लक्षात घ्या एकत्रितरित्या हा करार आहे आणि मतदाता जंक्शन ही मालिका सुरू केलेली आहे तीन ऑक्टोंबर दोन हजार बावीसपासून तारीख पाठ नाही ठेवली तरी चालेल त्यानंतर पहा भारताच्या निवडणूक आयोगाने मग भारताच्या निवडणूक आयोगाने नॅशनल आयकॉन म्हणून अलीकडेच राजकुमार राव यांची निवड केलेली आहे ओके त्यांनी न्यूटन या चित्रपटात काम केलेलं आहे कारण मतदार जागृती संबंधित हा चित्रपट आहे मग आपला केंद्रीय निवडणूक आयोग कधीच आहे तर आपला केंद्रीय निवडणूक आयोग कलम तीनशे चोवीसनुसार नुसार पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला स्थापन करण्यात आलेला होता जाने आपला मतदार दिवसा, जाने ला सस्तो। ओके जानेवारी एकोणीसशे पन्नास म्हणूनच आपला राष्ट्रीय मतदार दिवस हा पंचवीस जानेवारीलाच असतो ओके हा एक पॉईंट लक्षात घ्या आणि जेव्हा आपला केंद्रीय निवडणूक आयोग स्थापन झाला होता तेव्हा तो एकच सदस्यीय आयोग होता सध्या तो आता तीन सदस्यीय आयोग आहे आणि यावरतीच नगर परिषदमध्ये प्रश्न पण विचारलेला आहे म्हणते ओके सो लक्षात ठेवा पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते सुकुमार सेन पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त कोण होत्या व्ही एस रमादेवी हा प्रश्न मला आला होता परीक्षेमध्ये आणि पंचवीसवे मुख्य निवडणूक आयुक्त सध्याचे कोण आहे इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट त्यानंतर बघा मित्रांनो लोकांच्या आरोग्यविषयक गरजांसाठी योजना सुरू केली तर लक्षात घ्या ती आहे फॅमिली डॉक्टर योजना ओके सो आंध्र प्रदेश राज्याने लक्षात घ्या राज्य सरकारने कोणती योजना सुरू केलेली आहे फॅमिली डॉक्टर मोस्ट टाइम फी करा ओके जर विचारलं तुम्हाला की फॅमिली डॉक्टर योजना सुरू करणारं राज्य कोणतं आहे तर ते आहे आंध्र प्रदेश लक्षात ठेवा देशातील पहिले थ्री डी प्रिंटेड पोस्ट ऑफिस कुठे उभारण्यात येत आहे किंवा उभारण्यात आलेले आहे तर ते आहे बेंगलुरू कर्नाटक ओके मोस्ट इम्पॉर्टंट कर्नाटकला महाराष्ट्रातील सात जिल्हे लागले आहेत जसं एम पीला किती लागले आहे लाग आठ मध्य प्रदेशला आठ लागलेले आहे कर्नाटकला सात जिल्हे लागलेले आहे मग थ्री डी जे पोस्ट ऑफिस आहे त्याच्यातला थ्री डीमधला डी काय आहे तर डायमेन्शन पाठ ठेवा फुलफॉर्म विचारला जाऊ शकतो ओके जसं फायव्ह जीमधला जी जनरेशन आहे तसा थ्री डीमधला डी डायमेन्शन दाखवा बँगुरू कर्नाटक लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार दोन हजार तेवीस रतन टाटा यांना आहे आणि पुरस्काराची रक्कम आहे पंचवीस लाख रुपये आणि पहिलाच आहे मित्रांनो उद्योगरत्न पुरस्कार म्हणून पाठ ठेवा आणि टाटा समूहाचे अध्यक्ष कोण आहे सध्या एन चंद्रशेखरन ज्यांना फ्रान्स सरकारचा पुरस्कार मिळालेला आहे ओके चला सफल कॉमन क्रेडिट पोर्टल कोणत्या राज्याने शेतकऱ्यांच्या कर्जासाठी एक संक्षिप्त अर्ज प्रा अर्ज प्रणाली सुरू केलेली आहे तर ते राज्य मित्रांनो ओडिशा सो so, सफल ओडिशा ओडिशा क्या हो गया? सफल हो गया लक्षात ठेवा सो सिम्प्लिफाईड अप्लिकेशन फॉर एग्रीकल्चर लोन्स लक्षात ठेवायचं आहे क्लिअर चला आशियातील पहिले ड्रोन डिलिव्हरी हब नेटवर्क राज्यातील लोकांना आरोग्यसेवा सार्वत्रिक प्रवेशाने खुली करणे म्हणजेच पहिलं जे ड्रोन डिलिव्हरीवरी हब नेटवर्क आहे आशियातील ते पहिलं मेघालयनं सुरू केलेलं आहे तर मित्रांनो मेघालयला गाघालेला गारो खासी जैतिया अशा टेकड्या पण आढळतात आणि जगातलं सर्वात जास्त पावसाचं ठिकाण असणारं मावसिंद्राम हे ठिकाणसुद्धा कुठं आहे मेघालयमध्येच आहे सो मेघ आलय म्हणजे ढगांचे आलय ठीक आहे ढगाचे घर ओके मेघालय लक्षात ठेवा सिटवे बंदर कोणत्या दोन देशाशी संबंधित आहे भारत आणि म्यानमार तर एकता बंदर लक्षात ठेवायचं आहे भारत आणि मालदीव सो so, म म आहे इथं कन्फ्युजन होऊ शकते सो so, सिटवे बंदर म्यानमार आणि एकता बंदर म्हटलं तर मालदीव ओके okay, लक्षात ठेवायचं आहे आपल्याला त्यानंतर पहा सतरावा प्रवासी भारतीय दिवस आजच्या लेक्चरमधला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे हा सतरावा प्रवासी भारतीय दिवस लक्षात घ्या अलीकडेच इंदोर या ठिकाणी पार पडला होता कुठे पार पडला होता पहिला पॉईंट इंदोरला मग इथे एक प्रमुख पाहुणे आले होते ते होते डॉक्टर मोहम्मद इरफान अली ते कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहे तर ते गुयाना या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहे मोस्ट टाईम करा ओके आणि प्रवासी दिन कधी साजरा केला जातो भारतीय प्रवासी दिन नऊ जानेवारीला कारण नऊ जानेवारी एकोणीसशे पंधराला दक्षिण आफ्रिकेतून महात्मा गांधी परत आलेले होते सलोका योजना सलोका योजना कोणाची आहे शेत जमिनीचे आपापसातले आप वाद मिटवणे आपले सीएम कोण आहे चीफ मिनिस्टर एकनाथ शिंदे राज्यपाल कोण आहे रमेश बैस आपले सीएम कोण आहे एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्राचे राज्यपाल आहे रमेश बैस मित्रांनो रमेश बैस जे आहे हे मूळचे छत्तीसगड या राज्याचे आहे लक्षात असू द्या ठीक आहे आणि ते महाराष्ट्राचे राज्यपाल होण्याअगोदर त्रिपुरा आणि झारखंड या दोन राज्याचे राज्यपाल राहिलेले आहे लक्षात असू द्या काय नाव सांगितलं मी रमेश बैसे महाराष्ट्राचे राज्यपाल आहे जीववाळा योजना मिशन मुक्ता योजना कारागृह पर्यटन योजना हे आपल्या महाराष्ट्रातीलच काय आहे प्रमुख योजना ह्या आपल्या महाराष्ट्रातील प्रमुख योजना आहे चला निधाळ संवर्धन कृती योजनेचा कालावधी सन दोन हजार वीस ते पंचवीस असा आहे या अंमलबजावणीसाठी तामिळनाडू राज्य सरकारने एक समिती गठित केलेली आहे चव कुठं पार पडला मित्रांनो आसामला काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कुठं आहे आसामला याच ठिकाणी तो पार पडलेला आहे गज महोत्सव त्यानंतर पहा उद्यानातून कोणती नदी वाहते काझीरंगा नॅशनल पार्कमधून ब्रह्मपुत्रा तीन बाजूंनी पाणी असणाऱ्या भागाला द्वीपकल्प म्हणायचं तर चार बाजूंनी पाणी असणाऱ्याला बेट म्हणायचं ज्याच्या तीन बाजूनं पाणी आहे त्याला द्वीपकल्प भारत आपला द्वीपकल्प आहे आणि ज्याच्या चार बाजूंना पाणी आहे जसं लक्षद्वीप अंदमान निकोबार ओके चारही बाजूनं पाणी आहे त्याला बेट म्हणायचं मग दिहांग पत्काई मग दिहांग पोई अभयारण्य कुठे आहे तर आसामला आहे मोस्ट एम्पी करा प्रश्न येणार तुम्हाला मानस अभयारण्य आसाम ब्रसामचे दुःखाश्रू तर कोसी हे बिहारचे दुःखाश्रू आहे आपल्याला पॉईंट माहीत आहे आणखी एक पॉईंट लक्षात ठेवा ब्रह्मपुत्रा नदीमध्ये एक बेट आहे त्या बेटाचं नाव काय आहे माजुली आयोगाने गंगा वगैरे असे ऑप्शन टाकलेले आहे सो आपल्याला लक्षात ठेवायचं आहे माजुली बेट आलं तर ब्रह्मपुत्रा भारतातील सर्वात मोठी नदी ब्रह्मपुत्रा आहे तर सर्वात लांब नदी गंगा आहे हा दोन गोष्टीतला फरक आहे त्यानंतर शेवटचे दोन प्रश्न बघा की मला सांगा मित्रांनो आपलं यूट्यूब चॅनल तुम्हाला कसं वाटत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरची माहिती तुम्हाला कशी वाटत आहे काय वाटत आहे तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि कशावर लेक्चर घ्यायचे आहे ते पण तुम्ही सांगा मला मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा दोन हजार दोनचा आहे पाठ असू द्या चर्चेत आहे सध्या जागतिक आदिवासी दिवस हा नऊ ऑगस्टला असतो मोस्ट हॅम्पी करा नऊ ऑगस्ट संयुक्त राष्ट्रांनी एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये लक्षात घ्या आंतरराष्ट्रीय आदिवासी वर्ष घोषित केलेले होते मित्रांनो युनो आपलं एक वर्ष डिक्लेअर करत असते असंच एकोणीसशे एक एक पंच्याहत्तरचं वर्ष आहे जे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून घोषित केलं गेलेलं होतं ठीक आहे मोस्ट इम्पॉर्टंट करा यावर खूप सारे प्रश्न आलेले आहे ठीक आहे तसंच दोन हजार तेवीस हे आंतरराष्ट्रीय भरट धान्य वर्ष बाजरी वर्ष डिक्लेअर केलेलं आहे दोन हजार चोवीस हे जागतिक आंतरराष्ट्रीय उंट वर्ष म्हणून डिक्लेअर केलेलं आहे तर हे पाठ ठेवा सो असंच आंतरराष्ट्रीय आदिवासी वर्ष होते एकोणीशे चौऱ्याण्णवचं आणि जागतिक आदिवासी दिवस कधी साजरा केला जातो नऊ ऑगस्टला आणि आजच्या लेक्चरचा शेवटचा प्रश्न मित्रांनो देशात अंधत्व नियंत्रण धोरण लागू करणार देशातील पहिलं राज्य कोणतं ठरलेलं आहे तर ते ठरलेलं आहे राजस्थान ओके त्याचप्रमाणे राईट टू हेल्थ डिक्लेअर करणारं रा पहिलं राज्य कोणतं होतं आरोग्याचा अधिकार देणारं ते आहे राजस्थानच ओके सो राजस्थान मोस्ट इम्पॉर्टंट करा सध्या न्यूजमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे भारतात सर्वात जास्त क्षेत्रफळ असणारं राज्य कोणतं आहे तर ते आहे मित्रांनो राजस्थान सेकंड नंबर कोण आहे तर ते आहे मध्य प्रदेश आणि थर्ड नंबरवर कोण आहे आपलं महाराष्ट्र कसं लक्षात ठेवा नकाशामध्ये बघा इथे राजस्थान एक नंबर खाली येते मध्य प्रदेश आणि तीन नंबर महाराष्ट्र राजस्थान मध्य प्रदेश आणि आपलं महाराष्ट्र ओके लोकसंख्येचा क्रम विचारला तर काय सांगाल अकरानुसार यू पी फर्स्ट नंबर सेकंड नंबर आपला महाराष्ट्र आणि थर्ड नंबर आहे बिहार म्हणजेच एक ऑब्झर्वेशन काय केलं तुम्ही की महाराष्ट्राचा क्षेत्रफळा तिसरा आणि लोकसंख्येत दुसरा क्रमांक लागतो ठीक आहे मित्रांनो माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे जर तो तुम्हाला चांगला वाटत असेल तर नक्की सांगा एक विचार आहे की इकॉनॉमिक्स त्यानंतर पॉलिटी त्यानंतर जिओग्रॉफी असे जे सब्जेक्ट असतात याच्यावर जर आपण डेली पंचवीस पंचवीस प्रश्न जर आणले तर तुमच्या बऱ्याच कन्सेप्ट मी क्लिअर करून देऊ शकतो जर तुम्हाला हा उपक्रम चांगला वाटत असेल तर नक्की मला तसं कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो ओके आणि व्हिडिओला लाईक ला ला करा थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय